माणगाव रेल्वे स्टेशनच्या समोर मुंबई गोवा हायवे लगत असलेल्या जोशीवडेवाला या वादात सापडलेल्या हॉटेलचा मालक शुभम जयस्वाल आणि गैरकृत्यात त्याला साथ देणारे त्याचे कुटुंबियांनी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसोबत वादावादी करून त्यातील गर्भवती महिला लहान मुले आणि पुरुषांना मारहाण केल्याचा प्रताप त्याला चांगलाच महागात पडलाय. त्याच्या या वागणुकीचा माणगाव तालुक्यासह जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात निषेध आणि संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणानंतर माणगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. मनसे कार्यकर्त्यांनी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्त बोराडे यांची भेट घेऊन जोशीवडेवाला या हॉटेलचा मालक शुभम जयस्वाल, त्याचे वडील ज्ञानचंद जयस्वाल आणि इतर साथीदारांवर विनयभंगाचे गुन्हे लवकरात लवकर दाखल करावे असं पत्र दिलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माणगाव तालुका अध्यक्ष चिमण सुखदरे, जिल्हा उपाध्यक्ष सुबोध जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलिसांना कारवाईचं आवाहन केलंय. यावेळी चिमण सुखदरे यांनी सांगितलं की जोशीवडेवाले हॉटेलचा मालक शुभम जयस्वाल यांनी यापूर्वी देखील मराठी माणसांशी अरेरावी केली आहे, उद्धटपणाची वर्तणूक केली आहे. ग्राहक हा देव मानला जातो, मात्र दुकानदार ग्राहकाला एवढ्या तुच्छ भावनेने वागवत असेल तर हे हॉटेल काय कामाचे आहे. त्यांनी अनेक वेळा मराठी माणसाचा अपमान केला असल्यानं तात्काळ पीडितांची माफी मागावी, तसेच 2 तासात हे हॉटेल बंद केलं नाही तर जोशीवडेवाला हॉटेलचा आम्ही पार नक्षा बदलून टाकू, असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला होता. मनसेच्या या गर्भित इशाऱ्यानंतर अवघ्या 2 तासातच जोशीवडेवाल्याने आपले हॉटेल बंद केलं असून शुभम जयस्वाल याच्यावर माणगाव पोलीस आता काय कारवाई करणार याकडे माणगावकरांचं लक्ष लागलंय. वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.